राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात आलेला नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठ स्तरावरील पदवी परीक्षांचं नियोजन करण्यात आलं होतं एक ऑक्टोबरपासून या परीक्षा सुरू होणार होत्या पण विद्यापीठ सेवक संघाचा संप आणि सॉफ्टवेअर निर्मितीमधील तांत्रिक अडचणी यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या पदवी परीक्षा किमान दहा दिवस लांबणीवर पडल्या आहेत दुसरीकडे महाविद्यालय स्तरावरील बॅकलॉकच्या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार एक ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासन यांच्यात राज्यातील वादातून विद्यापीठांच्या पदवी परीक्षेचा प्रश्न मोठा प्रतिष्ठेचा बनला होता पण सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर एक ऑक्टोबर पासून अंतिम वर्षातील पदवी परीक्षांचं नियोजन करण्यात आलं होतं एक ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत महाविद्यालय स्तरावरील बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं नियोजन केलं होतं तर विद्यापीठ स्तरावर सुद्धा याच कालावधीत परीक्षा होणार होत्या पण विद्यापीठ सेवक संघाचा गेली आठ दिवस लेखणी बंद आंदोलन सुरू असल्यानं प्रशासकीय कामकाज कोलमडून गेलं तसंच परीक्षेच्या सुद्धा अडचणी आल्यात या पार्श्वभूमीवर आज शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं आढावा घेतला महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या बॅकलॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा एक ऑक्टोबर पासून सुरू कोणत्याही अडचणी नाहीत पण विद्यापीठ स्तरावरील परीक्षेच्या सॉफ्टवेअर निर्मिती संबंधीची निविदा मागवण्याची अंतिम तारीख एक ऑक्टोबर आहे तसंच त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत परिणामी दहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यावाचून पर्याय नाही किमान दहा दिवस तरी या परीक्षा पुढे जातील असा अंदाज आहे